कोकणी पद्धतीने केलेली मुळ्याची भाजी अतिशय छान होते अतिशय टेस्टी एकदम मस्त इथे पाहू शकता किती छान भाजी झाली आहे अगदी गावाकडची भाजी जी खूप टेस्टी असते आणि भाकरीसोबत खायला एकदम मस्त हॅलो फ्रेंड्स वेलकम टू रुस्कर पकवान मी सिद्धी आज तुमच्यासाठी घेऊन आली आहे गावाकडची म्हणजे कोकणात जी, कोकणा जी बनवतात मुळ्याची भाजी ती इथे पाहू शकता सफेद मुळा मी बारीक किसून घेतलेला आहे स्वच्छ धुवून कांदा घेतला आहे कांदा अगदी थोडासा घेतला आहे हिरवी मिरची घेतली आहे तीन ते चार हिरव्या मिरच्या उभ्या चिरून आणि इथे मुळा जो आहे म्हणजे जी मुळ्याची पानं असतात ती बारीक चिरून त्यावर थोडंसं मीठ घालायचं आणि व्यवस्थित चोळून घ्यायचं इथे मी तुरडा देखील घेतली आहे तुरडा पंधरा ते वीस मिनटं भिजत ठेवली होती छान ती भिजली आहे इथे पाहू शकता मुळ्याची पानं जी आहे त्यावर मीठ व्यवस्थित चोळून घ्यायचं म्हणजे ती छान शिजली जाते आणि त्याला टेस्ट जी येते अप्रतिम इथे आता कढई गरम करून घेतली आहे कढई छान गरम झाली की त्यामध्ये तेल घालून घ्यायचं कढई जास्त गरम झालेली आहे पाहू शकता मिरच्या टाकायच्या तडतडत आहेत व्यवस्थित मिरची थोडीशी परतून घ्यायची थोडीशी तिखट मिरची आहे आणि कांदाही घालून घ्यायचा आणि तोही व्यवस्थित परतून घ्यायचा आणि त्यावर आपण किसून घेतलेला मुळा घालणार आहोत मुळ्याचं जे पाणी आहे ते पाणी काढून तो मुळा घालायचा आहे आणि त्यावर तुरडा घालायची आहे भिजत घातलेली खूप छान खूप मस्त आणि खूप टेस्टी होते गावाकडची भाजी आहे अगदी जी आपल्या परसात मिळते तीच भाजी आहे ही परस बागेमध्ये तर खूप छान खूप टेस्टी होती आणि भाकरीसोबत खायला तर अप्रतिम इथे पाहू शकता चवीपुरतं मीठ घातलं आणि छान परतून घेतली आहे झाकण ठेवून शिजवून घेऊया लगेच होते जास्त वेळ लागत नाही चेक करूया झाकण काढून झाली आहे का एकदम मस्त पाहू शकता एकदम मस्त भाजी झालेली आहे ह्यावर आता थोडंसं पाणी शिंपडूया एकदम सुकी झाली आहे थोडंसं ओलसरपणा हवा भाजीमध्ये आणि खाली लागण्याची शक्यता असते म्हणून थोडंसं पाणी शिंपडायचं पाणी घालायचं नाही आहे शिंपडून घ्यायचं म्हणजे ते कमी थोडंसंच पाणी घालायचं आहे आणि झाकण ठेवून पुन्हा थोडा वेळ शिजू देऊया चेक करूया झालं आहे का दोन ते ती तीन मिनटं अगदी आणि छान परतून घ्यायचं आहे खूप मस्त होते घमघमाट तर एवढा सुटला आहे भाजीचा एकदम मस्त हो बघा छान डाळ पण व्यवस्थित शिजली गेली आहे कारण ती ऑलरेडी भिजत ठेवली होती आणि ही टेस्टला भाजी एकदम मस्त लागते मुळा जो आहे त्याचा तिखटपणा ह्या भाजीमध्ये येतो खूप छान खूप मस्त आणि त्यावर ओलं खोबरं घालायचं त्याची चव अप्रतिम होते अजून आणि छान भाकरीसोबत भातासोबत किंवा चपातीसोबत खायला एकदम मस्त आणि गरमागरम सर्व करायची हे पाहू शकता मस्त एकदम गरमागरम भाजी रेडी आहे चला तर मग अशा छान छान रेसिपीसाठी आपल्या रुचकर पकवानला नक्की सबस्क्राईब करा आणि हो बेल आयकनवरही क्लिक करा पुन्हा भेटूया नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय टेक केअर एन्जॉय आहे